ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आता जे चक्रीवादळ आता आलं होतं त्याच्यामध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंच, पण तसं आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालं, महाराष्ट्राबरोबर इतरही राज्यांमध्ये झालं. पंतप्रधान साहेब त्या ठिकाणी गुजरातमध्ये गेले होते, विमानाली त्यांनी पाहणी केली, मदतसुद्धा त्या ठिकाणी गुजरातसाठी जाहीर केली. आम्ही सर्वजण आशावादी आहे की आपल्या राज्याबरोबर इतरही जे दोन राज्य आहेत त्या ठिकाणी सुद्धा केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत ही केली जाईल. देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असतील, त्याच्याचबरोबर तिथं असणारे इतरही जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्या ठिकाणी फिरत आहेत. देवेंद्र साहेबसुद्धा त्या ठिकाणी गेलेत आणि सगळी परिस्थिती बघितल्यानंतर राज्य सरकारकडनं ते मागणी करतीलच, ती अपेक्षा आहेच. राज्य सरकारसुद्धा त्या ठिकाणी मदत करेलच, पण ती मागणी करत असताना अशी आशा आम्ही करतो की केंद्राकडे एक पत्र ते लिहितील की ज्या पद्धतीने गुजरातला मदत केंद्राने केली तशीच मदत आपल्या राज्याला सुद्धा व्हावी असं एखादं पत्र ते फडणवीस साहेबांकडनं जाईल अशी अपेक्षा आम्ही करतो. ताज्या व महत्त्वाच्या